लागते. ते तू इथेच मी तुला खाली शोधत होतो. अरे अरे काय कळला काय रे? नाही अगं, मी आज सकाळी गार्डन मध्ये जाऊन आलो. अगं तिथं कुठलेच पेशंट आले नव्हते. काय असं कसं होईल? म्हणजे दादा एक दिवस नाही गेलो तर अचानक माणसा गायब कशी होतली? कोणतरी चौकशी करू गेलाच असत ना. तेच तर मला कळत नाहीये. अरे माका ना माका काहीतरी गडबड वाटता. मला पण. अरे ती म्हातारी माणसं सापडलीच नाही तर? तर मग आपण आपल्या प्रयोग निर्दोष कसा काय सिद्ध करायचा? नाही 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 आत्ते, हे बघ आपल्याला असं शांत बसून नाही चालणार. बाबा आणि बयोच्या मधला दुरावा असाच वाढत गेला तर खूप प्रॉब्लेम होईल ग. आपल्याला काहीतरी करावंच लागणार आत्ते. अरे पण पण करायचं तरी काय? आत्ते हे बघ, आता आपल्याकडे एकच उपाय आहे. आपण बाबाला सांगून टाकूयात की सरूच बयो आहे. काय? होय अग आत्ते, कारण बाबा बयोवर कधीच संशय घेणार नाही, कारण त्याला माहितीये आपली बयो असं कधीच वागणार नाही. वा वा सुपर्ब, मस्त प्लॅनिंग चालली आहे तुमची. तुम्हाला ना पुळकेबाज कंपनीचा अवॉर्ड दिलं पाहिजे. हो की नाही? अरे तू उभा काय आहेस ना? आताच सांग, आताच सगळं सांगून टाक, आताच सांगून टाक बाबाला की सरूच बयो आहे. हा बाबाच्या जीवाचं काहीच पडलेलं नाही आपल्याला. बसू दे बाबाला मानसिक धक्का, कारण आपल्याला तर बाबाच्या जीवापेक्षा बयोची काळजी जास्त आहे ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्यामुळे बाबाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर मी तुम्हा कोणालाच सोडणार नाही. बजो ना, भिकारडी काय आयुष्यातून झाली तुमची वाट लावणार ना, आता तू बघच. ऐक, विश्वास ही अशी एक गोष्ट आहे की ज्याला एकदा का तडा गेला ना की मग ती व्यक्ती इतर कोणावरही सहज विश्वास नाही ठेवू शकत. हे सरस्वती, आज मी थकले, ते राहिलेली भांडी तेवढी घासून घे. मोकल काकू आल्या तर आपल्याला ओरडतील. हे तर ती तुमची कामं आहेत, माझा काम नाही. आता माझी माझी कामं करून मी कॉलेजला गेले होते, त्यामुळे ती तुमची कामं तुम्हीच करा. ए रात्रीची भांडी घासायची माझी टर्न असली तरी ते आता तुला करावं लागेल. हे तर मी माझी माझी कामं चोख करते, या तुका पण माहिती आहे. या काय बोलतस तू? कितीतरी वेळी तुमच्या दोघींची कामं मीच केली आहेत, त्यामुळे ह्या काम तुझं आणि अंकिताचं आहे, त्या तुमचं तुम्ही बघून घ्या. ए ते काय नाही, हे काम पण तुझंच आहे, कळलं? आणि काय ग, आजकाल फोनवर बोलत असतेस दिवसभर, ते फोन करायला नाही विसरत तू? काम बरोबर विसरतेस? मी माझा काय काम विसरत नाही. मला सगळी कामं लक्षात राहतात आणि त्या मी चोख करते, आत्ताच सांगितलं ना. आणि तू कोण आहेस मला सांगणारी ग? आणि एक वेळ ना मी तुमची कामं केली पण असती, पण आता तर अजिबातच नाही करूच आहे. हे तल बघ बघ तुला कसं म्हणाली ती. हे तल तू सिनियर आहेस ना, ही कस काय तुला टशन देते ग? अंकिता त्या सिनियर असत कॉलेजमध्ये, हय सगळी सारखीच आहे. शपट बघ बघ कसं बोलली. हे तल मी नसतं ऐकून घेतलं. वा काय मस्त आग लावतस ग, त्यापेक्षा गॅस पेटून काहीतरी बनवलं असतंस ना तर बरं झालं असत. मोकल काकू आल्या वाटत. येऊ दे आता काकूंना, त्यांना ना नावच सांगणार आहे तुझं, कळू देत त्यांना पण. माझं पूर्ण नाव त्यांना माहिती आहे आणि तुम्ही दोघी किती काम चुकरात ना ह्या पण त्यांना माहिती आहे, त्यामुळे जा आणि तुझं तुझं काम कर. तू ता शुभू प्लीज,
आता इथेही त्या सरूचा नको अरे विचार करूस. तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. हे बघ, इथे तुझं स्टेटस वेगळं आहे. गावाकडे राहायचंस तसं राहून इथे नाही चालणार. हे बघ, इतक्या वर्षात खूप गोष्टी बदलल्या. आपल्याला बदलत्या जगानुसार, बदलत्या काळानुसार बदलावं लागेल, अपडेट राहावं लागेल. हे बघ, मला तुझी काळजी वाटते म्हणून मी हे सगळं बोलते. तुला स्ट्रेस येतोय या सगळ्या गोष्टींचा उगाच. थँक्यू शुभू. तुला आठवतंय आपण जेव्हा डेट करायचो तेव्हा तू सेम अशीच कॉफी मागवायचास, सेम तशीच टेस्ट. पिऊन बघ ना. कशी आहे? चांगली. शुभू, तू इथे नव्हतास तेव्हा माझ्या आयुष्यात अंधार झाल्यासारखं झालं होत. आपल्या मुलांना मी एकटीने वाढवलंय अरे. क्षणाक्षणाला मला तुझी आठवण यायची. तू आल्यानंतर असं वाटतंय तो अंधार सगळा नाहीसा झाला. हे बघ, आता आपण फक्त आपल्या मुलांचा, आपल्या घराचा, आपल्या फॅमिलीचा विचार करूया. तुला आपल्या दोन्ही मुलांना डॉक्टर बनवायचं होतं ना. मी त्यांना इथल्या बेस्ट मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन दिली. त्यांच्यावरती चांगले संस्कार केले, त्यांचं शिक्षण एवढं चांगलं केलं, त्यांना एकटीने सांभाळलं, त्यांना कधीच तुझी उणीव भासू नाही दिली, त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही, सगळं एकटीने सांभाळलं. पण शुभू, या सगळ्यामध्ये मी तुला खूप मिस केलं. पण इथे आल्यानंतर तू मला सांगितलंच नाही इरा आरवकडे बघून तुला कसं वाटलं. खरंच माझ्यासाठी सुद्धा खूप अनएक्सपेक्टेड होत. सिंगल पेरेंट बनून मुलांना मोठं करणं ही काही सोपी गोष्ट नाही. तू ते केलंस त्याबद्दल थँक्स. ती वेळ काय आता परत येणार नाही. ते झालं, घडून गेलं. पण मला माझ्या इरा आरवला अजूनही मोठं झालेलं पाहायचंय. मला पण. बघ शुभू, तुला कदाचित पटणार नाही पण मी तुला खूप मिस केलं रे. मी एकटी होते, मला खूप प्रपोजल्स येत होते पण मी कोणाचाही विचार केला नाही. मी तुझ्या जागी दुसऱ्या कोणाला इमॅजिनच करू शकत नाही. बिकॉज आय स्टील लव्ह यू. मी बाबांसाठी गप्प बसलाय. मीच त्यांची बयो असा ह्या त्यांना सांगूक माका वेळ नाही लागूच. त्यांना कोणतोच मानसिक धक्का बसू नये म्हणून मी गप्प बसलाय. ए, तू त्यांची बयो? हा, माय फुट. सगळ्यात आधी ना तू माझ्या बाबाला तुझं बाबा बोलणं बंद कर. तो फक्त माझा बाबा आहे, माझा हक्काचा बाबा. त्यामुळे तू पयो आहेस ही गोष्ट माझ्या बाबा समोर कधीच येता कामं नाही. अँड दॅट इज माय फायनल वर्ड. ए, तुम्ही दोघी शांत बसाने. मोकल काकू आता येतच असतील. अरे मग येऊ दे ना. ती काय घाबरते? ती मीकडे राहायला आले. आणि भिकारडे, कदाचित माझा आराव दादा इकडे येईल, तुला सांगेल की तू बयू आहेस ही गोष्ट जाऊन माझ्या बाबाला सांग.
तूही तुझ्या स्वार्थासाठी कदाचित विचार करशील की या गोष्टीने तुला आमच्या घरात एंट्री मिळेल. तर तसा विचार जर तुझ्या डोक्यात आला तर तो आत्ताच बाहेर काढून टाकायचा. सो आरव दादा कितीही काहीही बोलला तरी तू बयोयस, ही गोष्ट माझ्या बाबाला कळता कामा नाही. हिरा, तू बोललेलीस तुमच्या घरात राहू ठेवचा नाही तर मी ऐकला. तुझ्या आईन मी जिवंत असताना माझा श्राद्ध घातला ता पण मी सहन केला. पण मग माझ्यावरती इतके घाणेरडे आरोप कशाक लावलेस? मी लोकांकडनं पैसे लुबडते असा तू चित्र निर्माण कसा केला? अरे पण तुझी इमेज खराब नाही केली ना, सरूची केली आहे. बयो कायमची मेली आहे हे विसरलीस तू? त्यामुळे माझ्या बाबाच्या मनात त्या मोलकरीन बयोची इमेज छानच राहणार आहे. आणि चुकूनही बाबा समोर सरूची बयो करण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर मी तुझी वाट लाव, कळलं? गेट दॅट. माझ्या आयुष्यात मी काय करायचं आणि काय नाही यात तू मला सांगायचंच नाही रा. जास्त बोलू नकोस. तू बोलतस तर चलता. ए भाऊया तुला काय, तुम्ही दोघं गप्पा बसा. मोकल काबू आला तर आम्हाला घराबाहेर काढतील. एक्झॅक्टली यार. हे बघ इरा, तुला माहिती नाही मुलगी किती मूर्ख आहे, ही सतत अशीच करत असते. आता आमच्याशी पण भांडतच होती. तू बाई कशाला त्रास करून घेते? तू तू चल बरं इथून, चल इथून. आधीच सांगते आमच्या घरात एंट्री करायची नाही, कळलं ना? हो नाही करत, चल तू. मी विचारलं माझ्या बरोबर कॉफी प्यायला आहे त्या महिला वेळ नव्हता ना, आणि आता इथे गौतमी ते शुभंकर बरोबर अगदी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून कॉफी पीत बसली. फोन का कट करते सारखा? उचल ना, काहीतरी महत्वाचं असेल. बोलेन ना नंतर. उगाच आपल्यात डिस्टर्बन्स कशाला. बघ, सतत फोन येतोय म्हणजे काहीतरी महत्वाचं काम असणार. उचल. हा सर. तू आता कुठे आहेस? मी एका इम्पॉर्टंट मीटिंग मध्ये. मी तुम्हाला नंतर कॉल करतो. बाय. घे ना कॉफी. अरे पप्पू तू अशी काय झाली? तुम्ही आत हळू हळू. अरे कसा चालतोयस तू? काय काय झालं तुला? ये इथे सावकाश. बस 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 सावकाश सावकाश. उभा राहा, मी उशी ठेवतो खालती. थांब 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 थांब, रिलॅक्स, शांत व्हा. मी पाणी घेऊन येतो. हा, पाण्याची काय गरज नाही, गोळ्या द्या लवकर, लय दुखते. पण काय काय झालं काय तुम्हाला? ही कशी झाली अशी अवस्था तुमची? मला नीट सांगा काय झालं. त्याचं काय झालं, मी रस्त्याने चालत होतो, पायाखाली खडा आला, पाय घसरला आणि पडलो. त्या मित्रांनी केले बँडेज त्यांचं त्यांचं, पण लय दुखतं. गोळ्या द्या, जरा बरं वाटेल.
पण मग तुम्ही इथे कशाला आलात? डीएनडी हॉस्पिटल जास्त जवळ होतं, तिथे पटकन झाले असते उपचार. काय तुम्ही? नाही 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 नाही, तिकडे नको. नाहीतर काय, पायाखाली रमाकांत आला असता आणि दगडाला तिकडे हॉस्पिटलला पाठवायला लागलं असतं आणि रमाकांतला बँडेज करायला लागले असते, पण दगड तिकडे खड्ड्यातच राहिला असता. त्या दगडाला बँडेज कोण करणार? म्हणून रमाकांत परत तिकडे आला असता, त्या रमाकांतला बँडेज करायला लागला असतं ना. एक मिनिट, काय तुम्ही वेड्यासारखं काय बरळताय? मला कळेल असं सांगा ना, म्हणजे कशी झाली तुमची अशी अवस्था? काय झालं नक्की? नाही नाही, ते काय झालं, त्या डीएनडी हॉस्पिटलकडे मला जर रमाकांत काकाने बघितलं का नाही, तर मला तो अजून बेदम मारेल. काय? एक मिनिट, म्हणजे ही तुमची अवस्था रमाकांतमुळे झाली? नाही नाही, एक मिनिट, एक मिनिट, काय झालंय? काय नाही, मला झालं पाहिजे. पप्पू, मी गोळ्या देणार नाही, मी ट्रीटमेंट देणार नाही तुला. काय झालंय मला नीट सांग. काय झालंय? सांगतोय सांगतोय, त्याचं काय झालं, मी रस्त्याने माझा माझा आपला चालत होतो, पण कोणतरी आलं आणि माझ्या डोक्यावर डायरेक्ट गोणपट टाकलंय. हा, गोणपट टाकलंय. ते काढल्यानंतर बघितलं समोर रमाकांत काका होता. मी त्याचे पैसे परत केले नाही ना, मला लय बेदम मार 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 मारलं आणि जीवे मारण्याची धमकी पण दिली. विशाल सर, आपल्या डॉक्टरला हे सांगू नका, नाहीतर ती जाब विचारायला जाईल आणि तिलाच त्रास होईल. तिच्या आयुष्यात आधीच लय त्रास आहे. तुम्ही एवढा विचार करताय सरस्वतीचा? खरंच कमाल आहे तुमची. म्हणजे तुम्हाला एवढं लागलंय तरी सुद्धा तुम्ही तिची काळजी करताय. मानलं तुम्हाला? हो, बहिणीच आहे की आपली ती. तुम्हाला सांगतो डॉक्टर, जेव्हा मी तिला पहिल्यांदा भेटलो का नाही, मी तिची बॅग चोरली आणि पळत सुटलो. ती माझ्या मागणं पळत सुटली, तिनं मला गाठलं आणि तेव्हाच ती शांत बसली. अच्छा, मग पुढे? अहो मग काय, तिची बॅग उघडली का नाही तेव्हा मला तिच्या बॅगेत ॲप्रन सापडलं, स्टेटोस्कोप सापडला, पुस्तकं सापडली आणि ती स्वप्नांचं गाठोडे घेऊन पहिल्यांदाच मुंबईत आली होती. आणि मला अख्ख्या जिंदगीत पहिल्यांदाच वाटलं की मी उगाच चोरी केली म्हणून. सगळे लोक मला मारायला धावले, पण तिनं मला वाचवलं. तेव्हा मला ती पहिल्यांदा बहिणीसारखी वाटली. म्हणजे बहीण बघा अशीच असते का नाही, भावाचं काही चुकलं ना तर त्याच्या पाठीशी उभी राहणारी, त्याला साथ देणारी. आता ती जर माझा एवढा विचार करत असेल तर मी तिला त्रास होईल असं कशाला वागू? हा, खरंय तुमचं. ग्रेट. सॉरी सॉरी, ते चुकून माझ्याकडून चुकून झालं. ग्रेटच आहे माझी बहीण, म्हणजे ती मला सारखी मदत करत असते. मी तिचा भाऊ आहे का नाही आणि ती तुमची पण काळजी करते का नाही, म्हणजे तुम्ही पण तिला भावासारखीच आहेत. म्हणजे बघा, आपण दोघे भाऊ भाऊ झालो का नाही. पप्पू ऐक ऐक ना, मी काय म्हणतो ते ऐक ना. म्हणजे मला गावात ऑलरेडी एक बहीण आहे. हा, माझी बहीण गावाला असते ती पुरेशी आहे ना मला. अजून कशाला कोण बहीण? काय गरज आहे ना? हा, मी एक काम करतो, तुम्हाला मी आत्ता माझ्याकडची औषधं देतो, पेन किलर्स देतो. खूप खूप दुखत आहे ना तुम्हाला. हा, तुम्ही आराम करा. हा, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. हा, बहीण बहीण बहिणीचं वगैरे राहू द्या. हा, चार सावकाश. आडवा होतोय. हा, चप्पल काढ. सावकाश सावकाश, खाली हो. हा, मी पाणी आणतो आणि गोळ्या घेऊन येतो. हा, सर बोला. हॅलो सरस्वती, आय एम सॉरी मी तुला एवढ्या रात्री फोन केलाय, पण ना गोष्टच तशी होती म्हणून तुला मला फोन करावा असं वाटलं. खूप महत्वाचं बोलायचं होतं मला. सर काय झालंय? माझ्याकडे पप्पू आला होता. पप्पू दादा तुमच्याकडे? हो, म्हणजे त्याला बरीच मारहाण झाली होती आणि पट्ट्याही बांधलेल्या होत्या डोक्यात. सर त्याला काय झालंय? सर पप्पू दादा बरा आहे ना? तो काय पडला काय? ऍक्सिडेंट झाला काय त्याचा? सर काय झालंय सांगा ना, तो आता खरं असं त्याला फोन द्या. सरस्वती रिलॅक्स रिलॅक्स, हे बघ तो ठीक आहे आता. मी त्याला पेन किलर्स दिल्या होत्या, तो माझ्याच घरी आराम करत होता, तो आत्ता त्याच्या घरी गेला. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला रमाकांतने मारले. काय? रमाकांत काका? हो, कारण त्यांनी त्याचे पैसे लुबाडले म्हणून.
सर तुम्ही आता बघाच तर रमाकांत काकांकडे मी सोडणारच नाही. सरस्वती रिलॅक्स. म्हणूनच मला पप्पूने तुला हे सगळं सांगायला मनाई केली होती, पण ही गोष्ट खूप महत्वाची आहे म्हणून मी तुला सांगितलं. एक गोष्ट लक्षात ठेव, तुला त्या घरातून बाहेर काढलंय, मला शुभंकर सरांना भेटायला मनाई करताय. पप्पूचं हे सगळं असं झालं, मला असं वाटतं नक्कीच काहीतरी गडबड सुरू. शुभंकर सर एकटे आहेत त्या घरात. सरस्वती मला असं वाटतं की इराची आई आणि रमाकांत यांचा नक्की काहीतरी प्लॅन सुरू आहे. तुला लवकरात लवकर काही करून त्या घरात परत जायला हवं.